असं एक शिवलिंग की हे शिवलिंग दरवर्षी गव्हा एवढं मोठं होतं, गव्हाच्या आकाराचं मोठं होतं. आणि या ठिकाणी बांधवांनो प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी माथारं रूप घेऊन वयस्कर 33 कोटी देवी देवतांना त्या ठिकाणी तूप वाढलं होतं. त्या मंदिराचं नाव आहे वृद्धेश्वर मंदिर, भगवान शिवशंकराचं मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे बांधवांनो आपण ऐकलं असेल की पुण्यामधील शंकर महाराज की प्रत्यक्ष त्यांना महादेवांचा अवतार समजला जातो. त्या शंकर महाराजांना प्रत्यक्षात या मंदिराच्या जवळ भगवान शिवशंकरांनी दर्शन दिलं होतं. आणि या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी 33 कोटी देवांना तूप वाढलं होतं अशी रहस्यमय खरीखुरी कथा, या मंदिराचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहत आहे मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. अहमदनगरवरून आपण पाथर्डीला जात असताना करंजे घाट ओलांडला देवराई गाव लागतं. आणि याच गावातून उजवीकडे जाणारा जो रस्ता आहे तो आपल्याला वृद्धेश्वर मंदिराकडे घेऊन जातो. म्हणजे बांधवांनो घाटशिरस गावी वृद्धेश्वर मंदिर आहे. गर्भगिरी हा जो डोंगर आहे या डोंगराच्या कुशीमध्ये हे सुंदर असं मंदिर आहे की आजही त्या ठिकाणी भगवान शिवशंकर आहेत आणि त्या ठिकाणी पुरावा सापडतो. बांधवांनो या कलयुगात सुद्धा त्या ठिकाणी चमत्कार आपल्याला आजही दिसतो. बघा त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, ऐका. ज्या गावातून व्हिडिओ आपण ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की कमेंट करा. व्हिडिओच्या शेवटी बांधवांनो ओम नम शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या. तर बांधवांनो वृद्धेश्वर म्हणजे मातार देव, गर्भगिरीच्या कुशीत बसलेलं हे देवस्थान. आणि याच ठिकाणी महादेवांनी वृद्ध रूपात देवाच्या पंक्तीला तूप वाढलं होतं आणि यानंतर महादेवांनी वास्तव्य केलं अशी सुंदर कथा सांगितली जाते. बांधवांनो या ठिकाणी देवादेव महादेव आले कसे, राहिले का? तर बांधवांनो त्याची कथा सांगितली जाते की एकदा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ श्रीराज्यातून जेव्हा परत येत होते त्यावेळेला अवनाकिनी राणीनं दिलेली सोन्याची वीट होती बघा मच्छिंद्रनाथांच्याकडे. आणि हा प्रवास चालू असताना ती वीट गोरक्षनाथांनी फेकून दिली. ही गोष्ट ज्यावेळेला मच्छिंद्रनाथांच्या लक्षात येते त्यावेळेला मच्छिंद्रनाथ आक्रोश करू लागले. आणि त्यानंतर गोरक्षनाथांनी मंत्राने गर्भगिरीचा डोंगरच सोन्याचा करून टाकला, आपल्या गुरूंचा मच्छिंद्रनाथांचा मोह घालवला. पुढे वृद्धेश्वर हे ठिकाण यज्ञासाठी ठरवलं. फार मोठा यज्ञ त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी केला बांधवांनो. आणि यज्ञासाठी ब्रह्मदेव विष्णुदेव देवादेव महादेव सगळे देवता त्या ठिकाणी आले. 33 कोटी देव यज्ञाला आले. आणि यज्ञ झाल्यानंतर अन्नदानाचा प्रसाद होता त्या ठिकाणी. ठिकाणी बांधवांनो देवांच्या रांगा वृद्धेश्वरापासून ते देवराईपर्यंत बसल्या होत्या बघा रांगा. बांधवांनो म्हणून पुरावा म्हणून त्या ठिकाणी बघा त्या गावाचं नाव देवराई पडले. तर या ठिकाणी हा जो परिसर आहे त्यावेळेला सडा रांगोळीचं जे काम आहे ते सटवाई देवींनी त्या ठिकाणी केलं. अष्टसिद्धींनी अन्नदानाचा प्रसाद बनवला. अष्टभैरवांनी आठही दिशेचं संरक्षण त्या ठिकाणी केलं. चित्रसेन गंधर्वांनी पानाचा विडा दिला सगळ्यांना. भागीरथ गंगेचं तीर्थ वाटलं. अप्सरा किन्नर गायन करत होते. आणि या भोजनाच्या पंक्तीला देवादेव महादेवांनी माथाऱ्याच्या रूपात तूप वाढलं 33 कोटी देवांना. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आणि हे बघून गोरक्षनाथांना गैनीनाथाची आठवण आली. मग ही गोष्ट मच्छिंद्रनाथांना त्यांनी सांगितली. मच्छिंद्रनाथांनी गंधर्वाकडे निरोप देऊन गैनीनाथांना त्या ठिकाणी बोलून घेतलं. आणि गैनीनाथ तेथे आल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी मायेनं गैनीनाथांना आलिंगन घातलं व सर्वांना सांगितलं की गैनीनाथ म्हणजे नारायणाचा अवतार. आणि सगळीकडचा आनंद बघून महादेव म्हणाले की गैनीनाथांना अनुग्रह देण्याची वेळ आली आहे, कारण हाच पुढे जाऊन अवतारांना अनुग्रह देणार आहे पुढील. त्यामुळे सर्व देवांच्या उपस्थित येथूनच जवळ असलेल्या त्या ठिकाणी बघा मसोबाची वाडी आहे, तेथे गैनीनाथांना ज्ञान देऊन अनुग्रह त्या ठिकाणी दिला. बांधवांनो जो डोंगर सोन्याचा केला होता गोरक्षनाथांनी तो डोंगर कुबेराला अर्पण केला. आणि कुबेरानं तो आपल्या अदृश्य आसरानं झाकला आणि सांगितलं की मला ज्या वेळेला लागेल त्या टायमाला मी धन तिथून घेऊन जाईल. आणि बांधवांनो
मच्छिंद्रनाथांनी जे यज्ञ केलेली जागा आजही त्या ठिकाणी आहे. बांधवांनो, महाशिवरात्रीला लाखो लोक त्या ठिकाणी आहेत बघा दर्शन घेण्यासाठी, वृद्धेश्वर मंदिराचं म्हणजे शिवलिंगाचं. बांधवांनो, सगळा हा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणचा, यज्ञ झाला, जीवनाचा कार्यक्रम झाला, आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी आणि गोरक्षनाथांनी महादेवांच्याकडून आश्वासन घेतलं की तुम्ही येथे स्वयंभू राहा, तर त्या ठिकाणी महादेव स्वयंभू स्वरूपात येत. बांधवांनो, हे जे शिवलिंग आहे कोणी घडविलं नाही किंवा कोणी स्थापित केलं नाही. बांधवांनो, ज्या वेळेला महादेवांनी या शिवलिंगामध्ये प्रवेश केला त्यावेळी एवढं तेज निर्माण झालं, एवढं भयंकर तेज निर्माण झालं की जसं आपण बघा एखाद्या माणसानं आपल्या डोळ्यावरती जर बॅटरी मारली, प्रकाश मारला जोरात, आपण मान वळवतो का नाही? त्यावेळेला बांधवांनो त्या ठिकाणी नंदीला सुद्धा हा प्रकाश सहन झाला नाही डोळ्यांना, आणि नंदीनं मान त्या ठिकाणी वाकडी केली. आणि आजही बांधवांनो त्या ठिकाणी जे दोन नंदी आहेत त्यांच्या मान आहेत त्या वाकड्या आहेत. बघा, आपण प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी पहा. बांधवांनो, नंदीची पत्नी म्हणजे कामधेनू गाय होती. बांधवांनो, शिवलिंगाचं महात्म्य त्या ठिकाणचं बघा, पाणी कधीच आटत नाही पाणी शिवलिंगाच्या जवळ. पार्वती मातेनं ते सांगितलं, देवा तुम्ही सूक्ष्म स्वरूपामध्ये गंगा ठेवा या ठिकाणी, कारण तुम्ही जर पूर्ण गंगा सोडताल तर या लोकांचं जीवन त्या ठिकाणी जगता येणार नाही, म्हणजे शेतीसुद्धा होणार नाही, एवढं गंगेचा प्रवाह जोरात असतो. म्हणून सूक्ष्म स्वरूपात त्या ठिकाणी आजही गंगा आहे. त्या शिवलिंगाजवळचं जर पाणी काढलं ना बाजूला तर 15 ते 20 मिनिटांमध्ये परत पाणी येतं, कितीही तुमचा दुष्काळ असू द्या, कारण प्रत्यक्ष देवादेव महादेवांनी आपल्या जटेतून गंगा त्या ठिकाणी निर्माण करून ठेवली. तर त्या ठिकाणी महिलांना प्रवेश नसतो, तर महिलांना प्रवेश फक्त मकर संक्रांतीच्या वेळेस असतो. बघा बांधवांनो, हे जे मंदिर आहे ह्याला 1000 वर्षाचा इतिहास आहे, कारण 11व्या शतकातील त्या ठिकाणी घंटा आहे. बघा, लेख आहे त्या ठिकाणी, एक शिवकालीन असलेली घंटा आहे. ही घंटा प्राणदेव राजाने दिली. आणि बांधवांनो, या मंदिराच्या परिसरात अनेक साधू संतांचं वास्तव्य होतं, अनेक मंदिर आहेत त्या ठिकाणी. विशेष म्हणजे बांधवांनो, आपल्याला सांगतो की पुण्यातील शंकर महाराज, की प्रत्यक्षात त्यांना भगवान शिवशंकराचा अवतार समजला जातो, या शंकर महाराजांचं वास्तव्य होतं. 1932 ते 1936 जवळजवळ 4 वर्ष शंकर महाराजांनी त्या ठिकाणी घोर अशी साधना त्या ठिकाणी केली, आणि साक्षात देवादेव महादेवांनी दर्शन दिलं शंकर महाराजांना. त्यांचं जी वास्तव्य आहे बांधवांनो, ज्ञानवापी जी विहीर आहे जवळ मंदिरापासून अगदी जवळ, त्या ठिकाणी वास्तव्य होतं. अनेक साधुसंत त्या ठिकाणी राहत होते. आणि एकदा दुष्काळ पडला, महाभयंकर दुष्काळ, आणि या दुष्काळामध्ये साधुसंतांना पाणी नव्हतं. विहीर, ज्ञानवापी विहीर आटली, आणि विहिरीला पाणी यावं म्हणून त्या विहिरीचं काम चाललं होतं, खडक तोडण्याचं काम चाललं होतं खाली, पण तो खडक काय फुटत नव्हता. त्या ठिकाणची लोक बघा शंकर महाराजांच्याकडे गेली, त्याने शंकर महाराजांना सांगितलं, अहो खडक काय फुटाना? पण शंकर महाराजांनी त्यांना सांगितलं, एक पहार तयार करा. आणि बांधवांनो पहार तयार केली, आणि एका झाडावरून ती पान पार फेका म्हणून खाली सांगितलं. जशी पहार विहिरीत फेकली तशी पहारेने ती खोल रोवली खडकात. लोक कंटाळले परत पहार काढण्यासाठी, परंतु ती पहार निघत नव्हती. तर त्या ठिकाणी बांधवांनो शंकर महाराजांनी जसा हात लावला तशी पहार ती निघाली, आणि त्या पहारीचं जी होल पडलं होतं मिसरुंग, त्याच्यातून भयंकर असं जोरात पाणी वाहू लागलं, आणि सगळ्या लोकांची तहान भागली. तेव्हापासून बांधवांनो विहीर आजपर्यंत परत आटली नाही. तर बांधवांनो त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे बघा, दगडी काळ्या पाषाणात हे कडं जी तटबंदी त्या मंदिराची होती, आता भरपूर आणि सुधारणासुद्धा झाली. सुंदर असं मंदिराचं प्रवेशद्वार आहे, आणि आपण प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर नंदी मंडपाचं दर्शन होतं. दोन सुंदर असं नंदी आहेत. नंतर छोट्याशा प्रवेशद्वारातून आपण प्रवेश केल्यानंतर सभामंडपात पोचतो. सभामंडप, अंतराळ आणि मुख्य गर्भगृह अशी या मंदिराची स्थिती आहे. गर्भगृहीचा जो डोंगर आहे त्याच्या कुशीत वसलेलं सुंदर असं मंदिर आहे त्या ठिकाणी. बघा, अनेक औषधी वनस्पती आहेत. महाशिवरात्रीला फार मोठा उत्सव असतो. तर बांधवांनो अशा प्रकारे हे वृद्धेश्वर नाव त्या ठिकाणी या मंदिराला पडलं. तर बांधवांनो या ठिकाणी आपण अवश्य जा, आणि देवादेव महादेवांचं दर्शन एकदा घ्या. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे देवादेव महादेव आहेत. तर सुंदर अशी ही कथा वृद्धेश्वर मंदिराची आपल्याला जर आवडली असेल ना, तर आमच्या चॅनलला एकदा लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा, आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमः शिवाय अशी कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय भारत.